ऑलराईट मंडळी, सो आजचा व्हिडिओ अत्यंत आगळा वेगळा युनिक आणि काहीतरी वेगळा होणार आहे. ऑब्व्हियसली थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असणार आहे की रिमेक मूवीजबद्दल आज आपण बोलणार आहोत. नाही, त्याचं काय आहे ना की एक 4 ते 5 महिन्यांपूर्वी जर का तुम्ही थोडंसं मागे गेलं तर तुम्हाला असं समजेल की एक लाट आली होती जणू काही, जिथे फक्त आणि फक्त रिमेक्स बनवले जात होते. एका भाषेतला एखादा सिनेमा गाजला तर ते बाकीच्या भाषेतली मंडळी बऱ्याचदा त्या स्क्रिप्ट विकत घेतात आणि त्यावरती रिमेक सिनेमे बनवतात. हे आपलं फार स्वाभाविक आहे मला असं वाटतं. त्यात काही गैर मला वाटत नाही, पण अनलेस अँड टिल तुम्ही त्या मूवीला जस्टिस दिला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर काही रिमेकचे सॉन्ग सुद्धा बनवले जातात, जुनं एखादं छान असं एव्हरग्रीन गाणं उचललं जातं आणि त्याला उकरून उकरून अगदी त्याचा आत्मा काढून घेतला जातो. गाण्यांच्या बाबतीत तर प्रत्येक वेळेला प्रयत्न फसला या मताची मी आहे. असो, मी लगेचच मुद्द्यावरती येते. आजचा जो मुद्दा आहे ना तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण खूप सगळ्या लोकांनाही माहितीच नाही आहे की चक्क आपल्या मराठी सिनेमासृष्टीतले काही उत्तम दर्जेदार आणि भरपूर आनंद देणारे असे काही छान असे सिनेमे आहेत जे एव्हरग्रीन आहेत आणि त्यांचे सुद्धा रिमेक्स बनवले गेलेत हिंदी सिनेमासृष्टीमध्ये. थोडं आगळं वेगळं ना, आज आपण तब्बल 10 सिनेमांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग लगेचच सुरू करूया. तर 2007 साली जाऊ तिथं खाऊ हा सिनेमा आला आणि ट्रस्ट मी, तो सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला खूप सुंदररित्या उतरला. आजसुद्धा तो सिनेमा जेव्हाही टेलिव्हिजनवर दिसतो मी आवर्जून तो सिनेमा थेट शेवटपर्यंत बघत असते, कारण तो सिनेमा खूप मला आवडला होता. इट्स जस्ट काइंड ऑफ सिनेमा जो तुम्ही वारंवार जरी बघितला तरी तुम्हाला बोर नाही होणार, आणि त्याचमुळे याच सिनेमाचा रिमेक बनवला गेला वेल डन अब्बा या नावाने. आणि हा सिनेमा आला होता 2010 साली. अत्यंत सुंदररित्या एक इंडियन पॉलिटिक्सचं सटायर फिल्म कशी असू शकते त्याचं हे उदाहरण होतं. याच्यामध्ये मुख्य भूमिकेमध्ये होते बोमन इराणी आणि मिनिषा लांबा, आणि या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं श्याम बेनेगल यांनी. आणि मला असं वाटतं की हा सिनेमा इतका काही गाजला नाही, प्रेक्षकांनी फार छान असा रिस्पॉन्स नाही दिला या सिनेमाला, पण तरीसुद्धा जाऊ तिथं खाऊ अजूनही आपल्याला जाम आवडतो राव. पुढचा जो सिनेमा आहे तो आहे 2014 साली आलेला पोस्टर बॉईज. होय, या पोस्टर बॉईजमुळे, खरं तर पोस्टर गर्ल हा सिनेमा आणि पोस्टर बॉईज हा सिनेमा, हे दोन्ही मराठीमध्ये सिनेमे जर का समोरासमोर धरले तर पोस्टर गर्लला जास्त रिस्पॉन्स चांगला मिळाला होता ॲज कम्पेअर टू पोस्टर बॉईज. पण तरीसुद्धा मी असं म्हणेन की मला त्या श्रेयस तळपदेची ॲक्टिंग खूप आवडली होती. याच सिनेमाचा हिंदी रिमेक बनवला गेला ज्याचं नावसुद्धा पोस्टर बॉईज हेच दिलं गेलं, फक्त स्पेलिंगमध्ये थोडासा फरक केला आहे सिरियसली. तर हा कॉमेडी जॉनराचा सिनेमा 2017 साली रिलीज झाला बॉलिवूडमध्ये आणि फार काही याला रिस्पॉन्स तसा बघायला गेलं तर नाही मिळाला. या सिनेमाचं जे दिग्दर्शन होतं ते केलं होतं श्रेयस तळपडेने स्वतःच, आणि ते स्वतः या सिनेमामध्ये ॲज अन ॲक्टर म्हणून सुद्धा होते. या सिनेमामध्ये आणखीन सनी देओल होते, बॉबी देओल होते आणि अजूनही बरीचशी टीम होती, पण ओव्हरऑल हा सिनेमा इतका काही प्रेक्षकांना नव्हता आवडला. पुढचा जो हा जो सिनेमा आहे हा माझा पर्सनल फेवरेट आहे, कारण मुंबई पुणे मुंबई हा कल्ट सिनेमा आहे, हा नॉस्टाल्जिक सिनेमा आहे आणि आजसुद्धा काय पुढचे 100 वर्ष मुंबई आणि पुणे यांचं शीतयुद्ध हे सुरूच राहणार आहे असं मला वाटतं. नक्की कोणाचं शहर चांगलं या एका सुंदर अशा प्लॉटच्या अवतीभोवती फिरणारा हा सिनेमा होता आणि यानंतर याचे 2 अजून पार्ट्स आले आणि तीनही सिनेमे प्रचंड गाजले. आणि त्याचमुळे मुंबई पुणे मुंबई हा जो सिनेमा 2010 साली आला होता याचा हिंदीमध्ये रिमेक केला गेला 2014 साली आणि नाव दिलं गेलं मुंबई दिल्ली मुंबई. काहीच आगळं वेगळं नाही, लिटरली नावसुद्धा तेच, फक्त पुण्याऐवजी दिल्ली टाकलं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं सतीश राजवाडे यांनी आणि याच्यामध्ये मुख्य भूमिकेमध्ये होते शिव पंडित आणि पिया वाजपेयी, हे दोन्ही या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेमध्ये होते. हा सिनेमा फार काही इतका चालला नाही, जरी रॉमकॉम स्टाईलचाच बनवला होता ऑलमोस्ट सेमच होता. मी हा सिनेमा पाहिलाय आणि त्यामुळे मला इतका नाही आवडला. शेवटी ओरिजिनलची जी मजा आहे ती ओरिजिनलमध्येच आहे ऑफकोर्स. थोडंसं आता खूप आताचे सिनेमे आपण पाहतोय, एक थोडंसं आणखीन जास्त मागे जाऊया, मागे जाऊया, मागे जाऊया. किती मागे जायचं आहे तर 1964 मध्ये पाठीलाग हा सिनेमा आला होता 1964 साली आणि हा सिनेमा तेव्हा इतका गाजला होता, इतका गाजला होता की याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता एक बेस्ट फीचर मराठी फिल्मचा. आणि याचा हिंदीमध्ये रिमेक बनवला गेला 2 वर्षांनंतरच, म्हणजेच 1966 साली मेरा साया या नावाने. राज खोसला या सिनेमाचे दिग्दर्शक होते आणि जर का मुख्य भूमिकेमध्ये बघायला गेलं तर सुनील दत्त आणि साधना हे मुख्य भूमिकेमध्ये या सिनेमामध्ये होते. आणि या सिनेमाने मेरा सायाने प्रचंड जास्त प्रेम कमावलं होतं प्रेक्षकांचं. आजसुद्धा या फिल्मचे एक वेगळा फॅन वर्ग आहे लिटरली मेरा साया या फिल्मचे. सो येस, प्रचंड सुंदर असा रिस्पॉन्स दोन्ही सिनेमांना मिळाला होता.
पुढचा सिनेमा आहे एकटा जीव सदाशिव. हा सिनेमा आला होता 1972 साली आणि लय बाप सिनेमा होता असं मी म्हणेन. आणि कारण त्यावेळेला हा सिनेमा बराच पुढे होता 10 ते 20 वर्ष तरी, कारण ज्या हिशोबाने या सिनेमाची पटकथा लिहिली गेली होती ती अत्यंत सुंदर होती. बरं आता 1972 साली आलेला सिनेमा होता खरा, पण मग याचा रिमेक बनवला गेला तब्बल 28 वर्षांनंतर म्हणजेच 2000 साली. आणि त्या सिनेमाचं नाव होतं जिस देश में गंगा रहता है. अत्यंत जास्त गाजलेला हा सिनेमा होता. गोविंदा ह्याच्यामध्ये मुख्य भूमिकेमध्ये होते आणि त्याचबरोबर सोनाली बेंद्रे. या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं महेश मांजरेकर या मराठी दिग्दर्शकाने. त्यामुळे आज सुद्धा तुम्हाला आठवत असेल तर आपण जेव्हा लहान होतो तेव्हा हा सिनेमा नेहमी टेलिव्हिजनवर आपण बघायचो. अत्यंत सुंदर आणि निरागस असा परफॉर्मन्स गोविंदाने या सिनेमामध्ये दिला होता. तर या दोन्ही सिनेमांना नक्कीच प्रेक्षकांनी भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिला होता, हे मात्र तितकंच खरं. ओके, तो आता पुढचा जो सिनेमा आहे त्या ऐकल्यानंतर तुम्ही लिटरली शॉक होणार आहात. कारण का गोलमाल रिटर्न्स हा सिनेमा माहिती आहे तुम्हाला? ऑफकोर्स, म्हणजे ज्यात आपण खळखळून अगदी हसत होतो. येस येस, दिग्दर्शक ज्याचे रोहित शेट्टी होते आणि अजय देवगन, करीना कपूर, श्रेयस तळपडे, तुषार कपूर आणि त्याचबरोबर अर्षद वारसी या सगळ्यांची जी एक जी कॉमेडीची जी त्यावेळेला एक सिक्वल्स निघत होते गोलमाल 1, 2, 3, 4. तर बेसिकली त्या काळातला गोलमाल रिटर्न्स हा जो सिनेमा आहे म्हणजे गोलमालच्या सिक्वलमधला पार्ट 2 हा सुद्धा एका मराठी सिनेमाचा रिमेक आहे. बरं का, नव्हतं माहिती ना, मला पण नव्हतं माहिती. हा रिमेक आहे एका मराठी सिनेमाचा ज्याचं नाव आहे फेका फेकी. आणि हा सिनेमा आला होता 1989 या साली. आणि जेव्हा मला हे कळलं तेव्हा मला खूप प्राऊड फील झालं. कारण का आपल्या मराठी सिनेमांचे रिमेक्स बनवून जर का ते हिंदीमध्ये इतके गाजत असतील तर यार त्यात पण एक वेगळंच सुख आहे, नाही का? एक अत्यंत आगळा वेगळा इंडियन कल्चरमध्ये सरोगसी जी असते तर ती कुठल्या प्रकारे ग्रो होते आहे किंवा काळानुसार त्या सरोगसीला घेऊन लोकांमध्ये ज्या भावभावना आहेत हे सगळं दाखवताना मला आई व्हायचं आहे. हा सिनेमा आला होता 2011 साली आणि याच सिनेमाचा रिमेक बनवला गेला मिमी या नावाने, ज्याच्यामध्ये मुख्य भूमिकेत आपल्याला कृती सॅनन, त्यानंतर पंकज त्रिपाठी, त्याच्यानंतर सई ताम्हणकर हे सगळे दिसले होते. या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं लक्ष्मण उतेकर यांनी. बेसिकली या मिमी सिनेमामुळे कृती सॅननसाठी बऱ्याच सगळ्या लोकांच्या मनात रिस्पेक्ट खूप जास्त वाढली. कारण चक्क तिने या सिनेमासाठी 28 ते 32 किलो वजन वाढवलं होतं ॲट ॲक्च्युअलमध्ये आणि त्यासाठी लाईक बऱ्याच सगळ्या लोकांनी तिची प्रशंसा केली होती. मला पर्सनली हॉरर सिनेमे खूप जास्त आवडतात आणि मी कुठलाही सिनेमा हॉरर असू दे, भाषा कुठली असू दे, मी तो बघू शकते अगदी कधीसुद्धा, एकटी असो किंवा कोणासोबत असो. तर लपाछपी हा सिनेमा आला होता मराठी सिनेमासृष्टीमध्ये. मला आजही हे समजत नाही आहे की हा सिनेमा का इतका गाजला नाही किंवा का या सिनेमाला इतकं प्रेम आणि इतका सपोर्ट नाही मिळाला. कारण अत्यंत सुंदर अशी पटकथा थ्रू आउट द सिनेमा तुम्हाला ते बांधून ठेवते आणि हा सिनेमा हॉरर जॉनरामधला मराठीचा आत्तापर्यंतचा मला असं वाटतं वन ऑफ द बेस्टेस्ट फिल्म्स आहे. आणि याच मराठी लपाछपी हा जो 2017 साली सिनेमा आला होता याचाच रिमेक बनवला गेला छोरी या नावाने. नुसरत भरूचा याच्यामध्ये मुख्य भूमिकेत आपल्याला दिसली होती. आणि 2021 साली डिरेक्टर विशाल फुरिया यांनी हा सिनेमा बनवला. पण ऑफकोर्स जो ओरिजिनल होता आहे वो ओरिजिनलही होता आहे. आणि जे लपाछपीमध्ये जी बात होती ना, जे जम्प स्केअर्स होते ते छोरीमध्ये आपल्याला तितकेसं नाही फील होत किंवा स्टोरी फार प्रेडिक्टेबल वाटू लागते छोरीमध्ये. पर्सनली कारण मी दोन्ही सिनेमे 2 ते 3 वेळा बघितलेले आहेत त्यावरनं मी सांगते. पण ओव्हरऑल अटेम्प्ट चांगला होता तरी मी हेच म्हणेन. ऑलराईट, सो मंडळी, मराठी सिनेमासृष्टीला एक वेगळ्या स्तरावर इंटरनॅशनल लेवलला सगळ्यात जास्त फेमस करणारा एक सिनेमा ठरला जो होता सैराट. आणि या सिनेमाने सगळे रेकॉर्ड्स तोडले. हा सिनेमा ऑफकोर्स आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की नागराज मंजुळे यांनी 2016 साली बनवला होता. फ्रेश स्टार्स घेतले होते याच्यामध्ये, फार काही महागडे सेट्स नव्हते, महागडे कपडे, महागडा मेकअप, महागडा सेट असं काही नव्हतं. स्टोरीमध्ये दम होता खूप जास्त. कहाणी तुमची जी गोष्ट असते तिच्यामध्ये जर दम असला ना राव तर प्रेक्षक तुम्हाला भरभरून प्रेम करणार म्हणजे करणार. आणि त्याचमुळे 2016 साली रिलीज झालेला सैराट या सिनेमाचं एक यश पाहता बॉलिवूडमधले करण जोहर स्वतःला आवरू शकले नाही आणि ॲज अ प्रोड्युसर म्हणून त्यांनी एक सिनेमा करायचा ठरवलं ज्याचं नाव होतं धडक, ज्याच्यामध्ये जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर या दोघांना त्यांनी या सिनेमामध्ये कास्ट केलं होतं. 2018 साली हा सिनेमा त्यांनी काढला होता. पण नाही यार, म्हणजे हा सिनेमा जो वाईट पद्धतीने आपटला आहे ना तो मी आजवर इतकं हेट कुठच्या सिनेमाला कोणी दिलं असेल तर ते पाहिलं नव्हतं आयुष्यात. पण तितकं हेट धडक या सिनेमाला गेलं. स्पेशली झिंगाट गाण्याचं जे अजय आणि अतुल यांनी जे हिंदी व्हर्जन बनवलं त्यासाठी सुद्धा प्रचंड जास्त त्यांना हेटचा सामना करायला लागला, ट्रोलचा सामना करायला लागला होता. बट एनी वे, आय पर्सनली थिंक की सैराट म्हणजे सैराट आहे, धडक म्हणजे शून्य आणि भोपळा आहे. पुढे वळूया.
आजच्या या सिरीजचा सगळ्यात शेवटचा सिनेमा तो आहे एक असा सिनेमा ज्या सिनेमाला बघितल्यानंतर मी थोड्या वेळासाठी लिटरली खूप शॉक्ड होते. कारण प्रवीण तरडे दिग्दर्शक जे आहेत किंवा स्वतः कलाकार म्हणून सुद्धा त्यांनी मुळशी पॅटर्न या सिनेमामध्ये काम केलं होतं. या सिनेमाची कथा त्यांनी लिहिली होती, या सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी दिलं, या सिनेमाचा परफॉर्मन्स अत्यंत जास्त सुंदर पद्धतीने त्यांनी दिला होता. आणि ओम भुतकरची ॲक्टिंग, ओम भुतकरचा परफॉर्मन्स आपल्या सगळ्यांना आजही तितकाच अगदी मनाला भिडतो. काय सुंदर पद्धतीने ओम भुतकरने त्याच्यामध्ये परफॉर्मन्स दिलेला आहे, म्हणजे त्याची तुलना कुठल्याच दुसऱ्या आर्टिस्टसोबत होऊ शकत नाही असं मला वाटतं. त्यानंतर ओम भुतकरचे 100 सिनेमे आले असतील, पण मुळशी पॅटर्नमधला ओम भुतकरचा परफॉर्मन्स वॉज जस्ट एपिक. 2018 साली मुळशी पॅटर्न हा सिनेमा आला आणि त्यानंतर स्वतः सलमान खानसुद्धा स्वतःला थांबू शकला नाही. आणि 2021 साली सलमान खान याने अंतिम द फायनल ट्रूथ हा सिनेमा बनवला आयुष शर्मा याच्यासोबतच. पण हा सिनेमा फार काही चालला नाही, पण तरी मला अटेम्प्ट आवडला. कारण का थोडंसं सलमान खानने स्वतःच्या कॅरेक्टरसोबतसुद्धा थोडं वेगळं एक्सपेरिमेंट केलं होतं, मला तो सिनेमा ओके वाटला, मी म्हणजे बघू शकते. पण मुळशी पॅटर्न हा मुळशी पॅटर्न आहे. ऑफकोर्स काही सिनेमे आहेत मला असं वाटतं ज्यांना नका छेडछाड करू, ज्यांना हात नका लावू, ते ओरिजिनलमध्ये बनलेत, ते बेस्ट बनलेले आहेत, वेगळं काहीतरी आणा नक्कीच. पण जर का तुमचा अटेम्प्ट प्रामाणिकपणाने तुम्ही करू पाहत असाल तर नक्कीच रिमेक सुद्धा चांगला बनू शकतो, याची असंख्य उदाहरणं आहेत. ओव्हरऑल हा माझा आजचा व्हिडिओ मराठी सिनेमांना समर्पित होता की जे सिनेमे लय बाप होते आणि ज्यांच्यामुळे मला असं वाटतं आपलीसुद्धा मान थोडीफार उंचावली की यार आपल्या सिनेमांचा रिमेक बनवला जातो आहे. सो येस, ओव्हरऑल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला प्लीज कळवा. आणि तुमचा कुठला फेवरेट आहे या 10 सिनेमांमधला ते पण मला कळवा कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि पुढची कुठली टॉप 10 सिरीज मी आणायला पाहिजे ते पण मला कळवा. घ्या की थोडीफार मेहनत, मला आवडेल तुम्ही माझ्यासाठी मेहनत घेतली तर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, पीस आउट.